नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महिलांच्या बसच्या अर्ध्या तिकिटावर सरकारचा मोठा निर्णय. आता फक्त या वयोगटातील महिलांना मिळणार लाभ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्या अगोदर, तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही MSRTC बिग अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, MSRTC बिग अपडेट 2024, महिलांच्या बसच्या अर्ध्या तिकिटावर सरकारचा मोठा निर्णय. आता फक्त या वयोगटातील महिलांना मिळणार लाभ. बघा काय आहे बिग अपडेट. राज्य सरकारने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ST महामंडळाच्या सर्व बसेसमधून महिलांना राज्यात कुठेही अर्ध्या किमतीत प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिला कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची तारीख मात्र अद्याप या ठिकाणी निश्चित झालेली नाही. जळगावचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिलेल्या माहितीनुसार बसेस आणि महिलांबाबत राज्य सरकारचा निर्णय योग्य असून परिपत्रक व्यवस्थित जारी झाल्यानंतर सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेच्या परिणामी राज्य सरकारच्या महामंडळाला सवलत रक्कम मिळेल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक अडचणीत सापडलेली लाल परी ही सावरणार आहे आणि विविध 30 विनंतीनुसार प्रवास भाड्यात 33-100% सूट दिली जाते. बघा पुढे, अमृत महोत्सव किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्य सरकार आता 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत वाहतुकीची सुविधा देत आहे. आतापर्यंत या योजनेचा सुमारे 6 कोटी ज्येष्ठ प्रवाशांना फायदा झाला आहे. बघा, सध्या दररोज हे 5 लाखाहून अधिक ज्येष्ठ अमृत महोत्सवी नागरिक ST मोफत प्रवास करतात. रुपये दरमहा 65-70 कोटी सध्या दररोज 50-55 लाख प्रवासी ST वापर करतात आणि कंपनी रुपये 22 रुपये विविध योजनांमधून दररोज 24 कोटी म्हणजे प्रतिपूर्ती रकमेसह तिथून लाल परीचा त्रासदायक प्रवास सुरू असतो. सध्या राज्य सरकारने अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे परिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर या ठिकाणी सध्या लाल परीतून दररोज सरासरी 50-55 लाख लोक जातात. 16-17 लाख महिला प्रवासी किंवा एकूण प्रवाशांपैकी 30% 65-75 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ महिला आणि 12 वर्षाखालील मुलींना प्रवासी भाड्यात 50% कपात मिळते. राज्यातील ज्येष्ठ ज्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत, विमान भाड्यावर संपूर्ण बचत. महान मंडळाचा मासिक सरासरी खर्च 850 कोटी आहे तर त्यांचे मासिक उत्पन्न 720 कोटीवर पोहोचू शकते. सध्या ST वापर न करणाऱ्या महिला इतर प्रकारची वाहने चालवतात. मोठ्या संख्येने नोकरदार महिला स्वतःच्या दुचाकी किंवा चारचाकी घेऊन येतात. काही महिला ऑटो रिक्षा किंवा वडाप वापरतात. बरेच लोक आपल्या कुटुंबाला खाजगी वाहनातून घेऊन जातात. बघा, या महिला आता ST ऐवजी लाल परीने येणार असल्याने त्यांना 50% सूट मिळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या महसुलात या ठिकाणी लक्षणीय वाढ होऊन अडचणीत सापडलेली लाल परी या ठिकाणी सुरळीत होईल असा आशावाद महामंडळाला आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी MSRTC ही बिग अपडेट 2024, महिलांच्या बसच्या अर्ध्या तिकिटावर सरकारचा मोठा निर्णय. आता फक्त या वयोगटातील महिलांना मिळणार लाभ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.